न्हावी या गावात सुधीर झोपे यांच्या शेतात शेतातील घर खाली करून देण्याचे सांगितल्यावर देखील घर खाली केले नाही म्हणून 18 वर्षीय तरुणाला 3 जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्याच्या घराच्या साहित्याची तोडफोड करून साहित्याची नासधूस केली. ही घटना दिनांक 22 नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक 23 नोव्हेंबर शनिवार रोजी रात्री 11:28 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. न्हावी तालुका यावल या गावाच्या शेतशिवारात सुधीर झोपे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतामध्ये एक घर बांधलेले आहे. त्या घरात रामदास जितेंद्र भिलाला वय 18 वर्ष हा तरुण होता. या तरुणाला घर खाली करण्याचे सुधीर चंद्रकांत झोपे, किरण बोरोले, यशवंत उर्फ यशू गाजरे यांनी सांगितले होते. मात्र त्यांनी घर खाली केले नाही म्हणून या तिघांनी शेतात जाऊन त्याला घरात जाऊन शिवीगाळ करून मारहाण केली, त्याच्या घरातील साहित्य फेकले, साहित्याची नासधूस केली. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शीला कैलास भिलाला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूर पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. पुढील तपास फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे. यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंपर ऑफर सुरू आहे. बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदत वाढ देण्यात आली आहे. दिनांक 28 नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंपर लक्की ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक 29 नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी 3:30 काढली जाणार आहे. तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा.